आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोकडाच्या पाटीवर उमटली अल्लाह मोहम्मद ही अक्षरे. आलास येथील सय्यद पाटील यांचं बोकड बघ्याची गर्दी. या दुनियेत परमेश्वराचं अस्तित्व आहे की नाही याबद्दल बरेच वादविवाद होत आहेत, पण घडणाऱ्या प्रत्येक घटना आपण देवाशी जोडून मोकळे होतो. या भूतलावर परमेश्वराचं रूप जरी नसलं तरी ते आपणाला मान्य करावंच लागतं. देवाची करणी आणि नारळाच्या आतमध्ये पाणी याप्रमाणेच आलास येथील सय्यद अल्ताफ सरकार पाशा पाटील यांच्या बोकडाच्या पाटीवर एका बाजूला अल्लाह व दुसऱ्या बाजूला मोहम्मद अशी अरबी भाषेत अक्षरे उमटली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथून बकरी ईदला विक्रीसाठी 7 ते 8 शेळींची लहान पिल्ली पाटील यांनी आणली होती. त्यांना दररोज चांगलं खुराक, कोवळं गवत यासह आधी खाद्य घालून मोठं केलं आहे. येणाऱ्या ईद मध्ये ही पिल्ले बाजारात विक्रीसाठी जाणार आहेत. यापैकी एका बोकडाच्या पाटीवर अल्लाची कृपा झाली असंच म्हणावं लागेल. 7 ते 8 बोकडांपैकी एका बोकडाच्या पाटीवर एका बाजूला अल्लाह तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद अशी अरबी भाषेतील अक्षरे उमटली आहेत. दरम्यान लहान पिल्ले असतानाच पाटील यांना या बोकडाच्या पाटीवर पोटावर कोणती अक्षरे आहेत हे समजत नव्हतं. जसजसं बोकड मोठं झालं तेव्हा त्यांनी आपल्या धर्मगुरूंना बोकड दाखवलं, त्यावेळी त्यांनी अल्लाह व मोहम्मद अशी अक्षरे निर्माण झाल्याचं सांगताच पाटील यांना धक्काच बसला. या दोन अक्षराला मुस्लिम धर्मात खूप मोठं महत्व आहे. मुस्लिम समाजात बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कुर्बानीला मोठं महत्व आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार समाजातील कोणताही गरीब उपाशी राहता कामा नये, तसेच गोर गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान मानत गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी पुसून टाकण्याचं काम मुस्लिम समाजाकडून केलं जातं. त्यामुळे रमजान व बकरी ईद ही दोन्ही दोन मोठे सण गोर गरिबांना घेऊन मोठ्या उत्साहात साजरे करतात. समित पाटील यांनी आपला रमजान व बकरी ईद सणानिमित्त समाजातील गोर गरिबांना घेऊन साजरा करत असल्यामुळे त्यांनी आणलेल्या बोकडावर अल्लाह व मोहम्मद ही दोन अक्षरे उमटली असून त्यांच्यावर अल्लाची कृपा झाल्याचं बोललं जात आहे. हे बोकड आम्ही रायबाग बाजारामधून एका वर्षाच्या पाठीमागे खरेदी करून आणलं. लहानपणी त्याच्या पाठीवर थोडं थोडं दिसत होतं पुसट पुसट, मग जसं जसं मोठं होईल तसं तसं त्याच्यावर आमच्या सर्व श्री अल्लांचा आणि मोहम्मद पैगंबरांचं नाव दोन्हीकडे इकडे आणि ह्या साईडला उठून दिसा लागलं. तर नंतर तर आता येणाऱ्या 12 तारखेला बकरी ईद आहे. आम्ही एकूण 5-6 बोकड आणलेलं होतं, त्यापैकी एका बोकडाच्या पाठीवर हे निघालेलं आहे आणि मार्केटमध्ये त्याची किंमत परवा दोघं तिघं जण येऊन गेले 70-75 हजारपर्यंत त्यांनी मागणी करून गेलेली आहे. तर 1 लाखाचे पुढं ते आलं तर ते आम्ही द्यायचं असं ठरवलेलं आहे. बघूया काय होतं ते. महानकारी न्यूज साठी आलासून इजाज खान पठाण.